सन्मान्य विरोधी पक्ष नेते, सन्मान्य विरोधी पक्ष नेते शब्दाता शब्द छल करता है, शब्दाता शब्द खेळ करता है, ते चलाकीना असं बोलताय की देशाचे पंतप्रधान असे बोलण्यामध्ये चलाकीना बोलताय। त्याच्यामध्ये सुधारणा एवढीच करूया की 2014 साली ते पंतप्रधान होण्यापूर्वी ते असं 100 वेळा बोलले की काळा धन लाने का की नहीं लाने का, लाने का तो लाने का तो कहां रखने का, यूं ही रखने का है बोलने लो। बसा 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 लालू साहब बसा। माननीय विरोधी पक्ष नेत्यांचं म्हणणं असं आहे की भास्कर रावांनी जे का अंगविक्षेप केले किंवा भास्कर रावांनी माननीय पंतप्रधानांबद्दल जे काही बोलले ते योग्य नाही, आपण असं म्हणालात की ते मी तपासून बघतो। माननीय विरोधी पक्ष नेते काय म्हणतात की सभागृह स्थगित करा आणि आपण तपासून बघा। मी स्वतः सांगतो की सभागृह स्थगित करणं आणि तपासून बघणं यापेक्षा मी माझे अंगविक्षेप पण मागे घेतो, अंगविक्षेप मागे घेतो आणि माझे शब्द पण मागे घेतो। अध्यक्ष म्हणाले सभागृहापेक्षा कोणी मोठा नाही, मग या सभागृहापेक्षा हे मोठे आहे का सन्माननीय सदस्य? पुढच्या निवडणुकीत पडतील, नक्की पडतील अशा धंद्यांमुळे। अध्यक्ष महाराज आपण, अध्यक्ष महाराज मी तुम्हाला शब्द देतो की हे रेकॉर्ड मधून काढले ना, यांच्यापेक्षा चांगले नकल मी करू शकतो। हे काय नकल करतात? अरे आमच्यावर संस्कार आहे, हे असे असे नाही, आम्ही पुस्तकं दाखवतो। हे असं खोटं बोल पण ठरवून बोल, काहीतरी गोंधळ करायचा लोकशाहीचे हे नाही होत। अरे तुम्ही तर्कावर तर्क द्या अध्यक्ष महाराज, तुम्ही मागे घ्या। एकाला संधी द्याल तर लहानपणी कथा ऐकली शिष्पेन चोरणाऱ्या मुलांनी आईचा कान तोडला, ही कथा यासाठी नव्हती की झोप गागावी, यातून शिकायचं आहे, याचा मतितार्थ समजायचा आहे की इथं थांबवलं नाही, इथं थांबवलं नाही तर उद्या प्रत्येक सदस्य, ठीक आहे मी करणार नाही पण उद्या नवीन सदस्य कोणी असं वाकडं तोंड करेल, कोणी आवाज बारीक काढेल, हे चालायचं का अध्यक्ष महाराज? अरे प्रत्येक नेता परिश्रमाने मोठा होतो, कष्टाने मोठा होतो, जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करतो। तो काही नरेंद्र मोदीजींच्या संदर्भात देशगौरव विश्वगौरव युकेचा प्रेसिडेंट म्हणतो, वन मून वन सन वन लीडर, आणि त्याच्याबद्दल आपण अंगविक्षेप केला, माफी नाही मागायची अध्यक्ष महाराज? मी आपल्याला सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही ज्या मत व्यक्त केलेलं आहे आमच्या सर्वांचं तेच मत आहे, कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या बद्दल कुणीही कधीही आपलं सभागृह चालू असताना अशा पद्धतीनं कुणाचा अवमान होईल, कुणाचा कमीपणा होईल असं आपल्या महाराष्ट्रातली अजिबात परंपरा नाही। आपली महाराष्ट्रातली संस्कृती फार वेगळी आहे आणि त्याचंच पालन आपण सगळेजण मिळून करूया, हे मी पण सर्वांना आवाहन करतो। या सभागृहाचं कामकाज जर सुरळीतपणे चालवलं पाहिजे असेल तर मी या ठिकाणी पंतप्रधानांबद्दल काही बोलल्यानंतर जर सभागृहाच्या भावना जर दुखावल्या असतील तर केवळ दिलगिरी नाही, मी असंसदीय शब्द वापरलेला नाही, जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते तोच मी पुन्हा उल्लेख केला, तरी देखील मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।